आज आदिवासियों के डीलिस्टिंग की मांग को लेकर कार्यक्रम का आयोजन किया गया है। इस कार्यक्रम में कई राज्यों से आदिवासी भाई सम्मिलित होने नागपुर आए हैं, जिनके लिए विष्णु जी की रसोई और मैत्री परिवार की ओर से खाने का प्रबंध किया गया है। मैत्री परिवार और विष्णु जी की रसोई संस्थान की ओर से डीलिस्टिंग की मांग को लेकर नागपुर आए आदिवासी भाइयों के लिए 10,000 किलो चावल, मसाला, भात और खाने का प्रबंध किया गया है, जिसकी तैयारी कल रात से ही विष्णु जी की रसोई में चल रही है। ऐसी जानकारी विष्णु मनोहर ने दी है। बाइट विष्णु जी की रसोई संस्थान की ओर से हर बार नए नए उपक्रम आयोजित किए जाते हैं, कई विश्व रिकॉर्ड संस्थान ने बनाए हैं। आज यह सामाजिक उपक्रम संस्थान की ओर से संचालित किया गया है। डीलिस्टिंगच्या निमित्ताने एक आदिवासी बांधवांचा मेळावा नागपुरात आयोजित केला गेला आहे आणि डीलिस्टिंग म्हणजे की जे आदिवासी बांधव काही काळापूर्वी कन्वर्शन ज्यांचं झालं आहे वेगळ्या जातीमध्ये वेगळ्या समाजामध्ये, तर ती मंडळी इकडलाही फायदा घेतात आणि तिकडलाही फायदा घेतात, त्याच्यामुळे त्यांचं डीलिस्टिंग करणं गरजेचं आहे जेणेकरून मूळ आदिवासींना त्यांचा न्याय मिळेल। आणि ती जवळपास 25,000 मंडळी पूर्ण महाराष्ट्रातून इथे आली आहेत, तर त्यांच्यासाठी हा मसाले भात 15 पुऱ्या असं त्यांना जेवण देण्याचा आम्ही घाट घातला आहे आणि हे सगळं तयार केलं रात्री 10 वाजेपासून आता तयार झालेलं आहे, त्याचं पॅकिंग सुरू आहे आणि मैत्री परिवाराच्या बरोबर हे सगळं जे आहे हा घाट म्हणता येईल त्याचा तो हा सगळा पार पडतो आहे आणि आता डिस्ट्रीब्युशनची जी जबाबदारी आहे ती मैत्री परिवाराने स्वीकारलेली आहे आणि त्यांचं डिस्ट्रीब्युशन सुरू। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ प्रकाश श्रंखलवा, BCN न्यूज नागपूर।